चोवीस तास एक पाऊल पुढे ब्रेक नंतर स्पोर्ट्स बार मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता मी वळणार आहे माझी कसोटीपटू लालचंद राजपूत आपल्याबरोबर आहे त्यांच्याकडे कॅप्टन धोनीच्या कॅप्टन्सीवरती आता वारंवार टीका होऊ लागलेली आहे सर तुम्हाला काय वाटतं की या लाजीरवाण्या पराभवानंतर तरी धोनीची कॅप्टनशिप काढून घ्यावी का अगोदर सिरीजमध्ये प्रत्येक जण हेच म्हणतं की धोनी कॅप्टन आहे चांगलं सरस कॅप्टन आहे एवढा चांगला कॅप्टन आपल्याला मिळाला नाही आणि सडनली एक सिरीज हरल्यानंतर आपण हे करतो तर मला वाटतं की हे बरोबर नाही आहे की हे सिलेक्टरचा जॉब आहे सिलेक्टर्स काय विचार करतात पुढच्या याच्यासाठी सिलेक्टर बघतील पण ॲट द मोमेंट मला वाटत की टीम खराब करते आणि त्याच्याबरोबरच आपण कॅप्टनला पण अगर विचार केला की यु नो बरोबर नाही आहे तर मला वाटतं की टीमचं जे मोराल आहे ते एकदमच खाली आहे निश्चितच खरोखरच आहे मोरॉल सध्या कमी असल्याचं दिसून येते या संदर्भामध्ये आपण संत सरांना काय आहे ते देखील जाणून घेऊया असं वाटतं धोनीची कॅप्टनसी बदलत एकदम त्याच्यामुळे काय अमूलाग्र बदल होईल असं नाही की धोनीला तुम्ही कॅप्टन काढा आणि दुसऱ्याला कोणाला कॅप्टन करा आणि एकदम भारतीय संघ एकदम विजयाच्या मार्गावर जाईल असं मुळीच नाहीये धोनीने इतके दिवस भारतीय संघाला अतिशय छान सांभाळून घेतलंय नव, नवीन त्यांनी खेळाडू आणले आणि जुन्या खेळाडूंना छान सांभाळून घेतलंय तर हे सगळं बघता धोनीचं एक कौशल्य आहे आता एक आहे की धोनीवर जबाबदारी खूप आहे कारण त्याला यष्टीरक्षणे फलंदाजी करायचे नेतृत्वही करायचंय डावपेचे आखायचे आणि शिवाय टेस्टमध्ये करतोय तो टी ट्वेंटीमध्ये ये फिफ्टी ओव्हर्समध्ये ये तर ही मोठी जबाबदारी हे मी मान्य करतो

एषीरक्षक म्हणून विकेटकीपर म्हणून आणि बॅट्समन म्हणून संघाला याची नितांत गरज आहे आता असं बघा परवाच्या सामन्यात नव्याण्णव धावा त्यांनी केला कारण शतकच झालेलं आहे हरकत नाही पण नव्याण्णव त्याचं शतक एखाद्या धाव्याने हुकलं पण त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि किल्ला शेवट पण लढवला कोहलीवर अतिशय छान भागीदारी केली ती भागीदारी आणखीन थोडी लांबली असती त्याकडे सामन्याचं चित्र वेगळं बघायला मिळालं असं पण हरकत नाही धोनीने धोनीचे प्रयत्न केले पण धोनी एकदम बदलून टाका त्याला काढून टाका त्यात बदल करा हे मला असं वाटतं की एवढं संघात हे खूप अमूलाग्र बदल करा असं नाही होणार एक मान्य टी ट्वेंटी साठी वेगळा संघ ठेवा आणि बाकी फिफ्टी ओव्हर्स आणि टेस्ट साठी संघ ठेवा एक वेळ शकेल पण हटवा हे म्हणणं बरोबर नाही पण संत सर मला एक असा प्रश्न पडतो की ज्या प्रकारे आपण बघितलं इंग्लंडला चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली डेव्हिड गॉव्हरनं विजय मिळवून दिलेला त्याची पुनरावृत्ती करण्यामध्ये अलिस्टर कुकला पुन्हा एकदा यश आलं काय गमक असू शकतं या सगळंच त्यांच्या बाजूने आलं म्हणजे एक एक वेळा काय होतं सिरीज मध्ये एक सगळं चालून जातं तसं एकोणीशे एकाहत्तर साली बघा वाडेकर संघानं ध्यानी नसताना इंग्लंड किंवा वेस्ट इंडीजमध्ये सुद्धा अजिंक्य सांगा ध्यानी मैत नसताना विजय मिळवला आणि मालिका जिंकून सगळ्यांना आशिया धक्का दिला होता कुक खूप अपेक्षा अजिबात नव्हती पण कुकची सगळंच चाल जमून आली आणि विषय कुकनं पीटरसनला घ्या असा जो आग्रह त्यांच्या निवड समितीसमोर धरला तो त्याला खूप फायदेशीर ठरला मुंबईला बघा एकशे शहात्तर रन्स जी बॅटिंग केली पीटरसन बेस्ट इनिंग्स होती म्हणजे स्पिनर्स विरुद्ध एवढी चांगली खेळी मुंबईत फार कमी परदेशी खेळांकडून बघायला मिळते ती पीटरसन दाखवून दिली आणि ह्याला मला असं वाटतं कुकचा याच्यात मोठा श्रेय आहे कुकनं सगळ्यांना छान सांभाळून घेतलं पीटरसन सारखा एक मुडी खेळाडू आहे किंवा तो काय करेल सांगता येत नाही त्याला छान सांभाळून घेतलं इतरांना छान सांभाळून घेतलं त्यांची फलंदाजी बरली गोंदाजी बरं क्षण चांगलं झालं आणि त्यांच्या स्पिनर्सने चांगली कामगिरी केली पाण्याचं तरी पहिल्या सामन्यात चूक केली आमदार पाण्यासरला घेतलं हो नव्हतं पण ती चूक लक्षात त्यांनी वेळी सुधारली मुंबई टेस्ट पासून त्यांनी पाण्यासाहे कमाल केली आणि कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर भारताला भारतात नवराची किमया करून दाखवली चोवीस तास एक पाऊल पुढे